नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस जी पार पडली होती लिपिक टंकलेखकची ठीक आहे जी की तेरा ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये घेण्यात आलेली होती या पेपरला आपण थोडं ॲनालिसिस करणार आहे म्हणजे आता जी तुमची लिपिक टंकलेखक क्लर्कची जी एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की पेपरमध्ये प्रश्न कोणत्या पद्धतीचे विचारले जातात तर पहिला प्रश्न आहे राज्यशास्त्रावर आधारित राज्याच्या कॅबिनेटबाबत आपल्याला विधाने लक्षात घ्यायची आहे राज्याच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारण करणारी ती एक सर्वोच्च संस्था असते अगदी बरोबर आहे तुम्हाला माहीत असेल मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री त्यानंतर राज्यमंत्री त्यानंतर उपमंत्री असे तीन प्रकार असतात ओके सो त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कोण आहे कॅबिनेट आहे कॅबिनेट मंत्री तर घटनात्मक पदे आणि वरिष्ठ स्तरावरील प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्यांवर नियुक्त्यांवर तिचे नियंत्रण असते तर बरोबर आहे हे दोन्ही विधाने कसे आहे बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे राज्य त्यानंतर राज्यशास्त्रातील दुसरा प्रश्न दिलेला आहे की राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते बर तर बरोबर आहे मात्र बडतर्फी कोण करणार असा जर प्रश्न विचारला असता तर लक्षात असू द्या बडतरफी जे करतात राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची सदस्यांची बडतर्फी राष्ट्रपती करतात परंतु नियुक्ती राज्यपाल करतात त्यामुळं हा पॉईंट इथे बरोबर आहे मग दुसरा पॉईंट काय आहे की राज्य लोकसेवा की राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या राज्यघटनेनं निश्चित केलेली नाही आहे तर हे पण बरोबर आहे कारण राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या नेमकी किती असावी असा हे राज्यघटनेनं निश्चित केलेली नाही आहे ओके आणि तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा जो कार्यकाळ दिलेला आहे तो कार्यकाळ पाच वर्ष आहे असं दिलेलं आहे तर मित्रांनो हे चुकलेलं आहे कारण कार्यकाळ जो आहे तो एक तर सहा वर्ष किंवा वयाची बासष्ट वर्ष इतका असतो ठीक आहे एम पी एस सीबाबत बोलत आहे तेच जर यू पी एस सीचा विचार केला तर सहा पासष्ट वर्ष इतका असतो ओके सो त्यामुळे इथे पाचचा कुठलाही संबंध नाही आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ आणि ब ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा पॉईंट काय दिलेला आहे हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सगळ्या एक्झाम करता कामी पडणार आहे मित्रांनो ओके सो आता पुढचा पॉईंट काय आहे मंत्र्याची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते ठीक आहे तर हे विधान कसं आहे अगदी बरोबर आहे कारण मंत्र्यांची नियुक्ती मग मुख्यमंत्री का असो ठीक आहे त्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही नाही निर्वाचित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येते आपल्याला आणि नामनिर्देशित केलेला व्यक्तीसुद्धा आपल्याला मंत्री म्हणून नेमता येतो त्यामुळं ब चुकलेला आहे तिसरा पॉईंट काय म्हणतो की मंत्र्याचे आणि भत्ते राज्यपालांकडून निश्चित केले जातात तर हे चुकलेलं आहे मित्रांनो मंत्र्याचे वेतन भत्ते जे राज्य विधीमंडळ आहे त्याकडूनच काय केले जाते घोषित केले जातात निश्चित केले जातात आणि मंत्री राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो का तर हो मंत्री राज्य विधी मंडळामध्ये कामकाजात भाग घेऊ शकतो म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ आणि ड बरोबर विचारलेलं आहे म्हणून जे विचारलं असतं तर उत्तर ब कसलं असतं मात्र इथं ऑप्शन आपल्याला बरोबर विचारलेलं आहे त्यामुळे आहे अ आणि ड त्यानंतर पुढे बघा राज्यशास्त्रावर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कलम एकशे चौसष्ट अंतर्गत काय विचारलेलं आहे अनुच्छेद यावरती अशाच लेवलचे प्रश्न आपल्याला कंबाईन प्रीमध्ये सुद्धा विचारले जातात ओके सो हे सगळं क्लिअर होईल बघा प्रश्न काय म्हणते की राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करतील तर बरोबर आहे अ मध्ये ही तरतूद आहे आता हीच ओढ आपण वर पण बघितली मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांची एकूण संख्या बारापेक्षा कमी असता कामाने हे पण बरोबर आहे तिसरं विधान काय आहे की मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतेही न्यायालयात चौकशी करू शकत नाही चौसष्टमध्ये मध्ये येत नाही मित्रांनो आणि मंत्र्यांचे भत्ते वेतन राज्य विधिमंडळ ठरवेल आताच बघितलं आपण वर मी तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं तर हे एकशे चौसष्ट पदे आए, एक आहे म्हणजे अ ब ड ह्या ज्या गोष्टी आहे ह्या एकशे चौसष्ट अंतर्गत येतात हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न बघू म्हणजे प्रश्नाची क्वालिटी बघा आणि प्रश्नाची काठिण्य पातळी बघा कशा पद्धतीनं दिलेली आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास थोडा डीपमध्ये करायचा एवढं लक्षात घ्या आता राज्यपाल खूप जास्त चर्चेत होते ह्या पिरियडमध्ये त्यामुळं राज्यपालावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर एकशे पंचावन्न आहे राज्यपालांची नियुक्ती त्यानंतर एकशे छप्पन आहे राज्यपालांचा कार्यकाळ एकशे सत्तावन्न हे राज्यपाल पदासाठी पात्रता आणि एकशे एकोणसाठनुसार नुसार राज्यपाल काय घेतात पदाची शपथ तर राज्यपाल आपल्या पदाची शपथ हे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासमोर घेतात हे लक्षात असू द्या आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणासमोर शपथ घेतात तर राज्यपालांकडे शपथ घेतात म्हणजे एकमेकांसमोर ते शपथ घेतात असं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि एक पॉईंट लक्षात असू द्या एकशे त्रेपन्न जे कलम आहे मित्रांनो हे राज्यपाल पदासंबंधित आहे आपण राज्यपाल हे पद एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरून घेतलेलं आहे तर राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी आहे ही तरतूद आपण कॅनडाकडून घेतलेली आहे आणि महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल कोण आहे ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही ठीक आहे त्यानंतर काही जे प्रश्न दिलेले आहे ते गणितावर दिलेले आहे तर आपण गणित वगैरे इथे घेणार नाही आहे मी जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे ते मी तुमच्यासोबत इथं डिस्कशन करणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे नव्याण्णव साली नासा या संस्थेने क्ष किरण दुर्बीन अवकाशात सोडली त्यास कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचे नाव देण्यात आलेले आहे आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या वैज्ञानिकाचे नाव देण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सुब्रमण्यम चंद्रशेखर अंदाजे एक मिलीमीटरपेक्षा अंदाजे एक मिलीमीटरपेक्षा जास्त तरंगधैर्य असलेल्या प्रारणांचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो याला म्हणायचं आहे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे रेडिओ खगोलशास्त्रामध्ये लक्षात घ्या त्याचा काय केला जातो अभ्यास केला जातो थोडं इंग्लिशमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्हाला इथं उत्तर आपोआपच मिळते कधी कधी इंग्लिश प्रश्न वाचणं पण आवश्यक असते कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला इंग्लिशमध्ये मिळत असते तर ही एक टेक्निक आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात आता आपल्या सर्वांना माहीत आहे ती आहे सोनार पद्धती ओके सो हेच प्रश्न मित्रांनो तुम्हाला कशामध्ये विचारले जातात प्रीमध्ये पुन्हा पुन्हा रिपिटेशनमध्ये येतात त्यामुळे आयोगाचे पेपर सेट सॉल्व्ह करणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ओके आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला बरेच पेपर सेट तुमच्या आता इथे कवर करून देणार आहे तुम्हाला ओके जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही आता प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात चाललेला आहे तर त्याचा वेग बदलेल तरंग लांबी बदलेल त्याचा आयामही बदलेल मात्र त्याची वारंवारता बदलत नाही हा एक पॉईंट लक्षात ठेवा मोस्ट ॲम फी करा त्यानंतर परिभ्रमण क्वांटम क्रमांक जर यल असेल तर त्याबाबत सबशेलमधील इलेक्ट्रॉनिकची कमाल संख्या किती आहे ठीक आहे सो हे मॅथेमॅटिक्ससारखं एक तर पंचेचाळीसचं उत्तर जे घेतलं आहे मित्रांनो ते घेतलेलं आहे दोन हे लक्षात घ्या तुम्ही त्यानंतर बघा शुष्क घट विजेरी संचात ॲनोड हा रिकामी जागापासून बनलेला असतो म्हणते आता ॲनोट कशापासून बनलेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे झिंकपासून बनलेला आहे एसाय घनक येसाय एककात घनफळ रिकामी जागा अशी दर्शवले जाते म्हणते तर कसं बघा मीटरचा घन घनफळ आलं तर काय घ्यायचं आहे घन म्हणजे बघा किती सोपा प्रश्न आहे म्हणजे एकदम जनरल एवढं जरी माहीत असलं आपल्याला की आपलं उत्तर निघते ठीक आहे म्हणजे काही गोष्टी दिसायला कठीण असतात पण तशा मात्र त्या सोप्याच असतात कोण कार्बनचा अपधर्मी नाही म्हणते ओके कोण कार्बनचा अपधर्मी नाही तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कोणीच नाही म्हणजेच सर्वच आहे ठीक आहे ग्रॅफाईट पण आहे ग्राफिन पण आहे ओके आणि त्यानंतर फ्लोरे फुलेरीन पण आहे लक्षात घ्या हे स्टेटबोर्डमध्येच सापडून जाते तुम्हाला ओके त्यानंतर एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान व अचूक संवेग निश्चित करणे अशक्य आहे असं कोणी सुचवलं होतं म्हणते ओके सो या प्रश्नाचं उत्तर आहे हायसेनबर्ग है, यांनी ते सुचवलेलं होतं त्यानंतर हा प्रश्न मी बऱ्याचदा करंट अफेअरमध्ये पण कवर करून दिलेला आहे की भोपाळ वायू दुर्घटना एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या मित्रांनो या दरम्यान कोणता वायू निघालेला होता तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चार मिथिल आयसोसायनाईट ओके मिथाईल आयसोसायनाईट पण म्हणू शकता तुम्ही त्यानंतर बघा पुढं काय म्हटलं आहे हा प्रश्न हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा इथं एन एच एच एस ही संज्ञा कशा संबंधित आहे आरोग्य सर्वेक्षण प्राणी सर्वेक्षण वनस्पती सर्वेक्षण की अण्वस्त्र सर्वेक्षण आता एक बघा इथं एच एस तुम्ही गेस करू शकता हेल्थ ठीक आहे लक्षात द्या काय लक्षात ठेवू शकता हेल्थ सर्वे सो हेल्थ सर्वे म्हणजे होते आरोग्य सर्वेक्षण म्हणजे कधी कधी ना थोडं इंग्लिशमध्ये तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमच्या बरोबर ते लक्षात येते आणि तुमची उत्तरं बरोबर येतात एकावन्नचं उत्तर किती घेतलं मग आपण तर एकावन्चं उत्तर घेतलेलं आहे एक तर सर्वांनी हा एक पॉईंट तुम्हाला इथे काय ठेवायचा आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बावन्न नंबर कोणत्या बुरशीमध्ये जस्त प्रण्य जस्त प्रण्य सामान्य वाढीकरता बिकह निर्मितीसाठी आवश्यक असते म्हणते ओके सो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे जिल्ह नाही जर लक्षात ठेवा ओके त्यानंतर खालीलपैकी कोणता विभाग भारतातील जैवविविधतेचा एक महत्त्वाचा हॉटस्पॉट्स मानला जातो म्हणते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पश्चिमी घाटमाता जी काय जो सह्याद्री पर्वत आहे त्याचा जो घाटमाथा आहे तो मानला जातो म्हणते डेंगू विषाणूचा प्रचार खालीलपैकी कोणता डास चावल्याने होतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एडिस इजिप्ती डेंगू विषाणूचा जो प्रसार होतो तो एडिस इजिप्तीमुळे होतो क्युलेक्स म्हटलं तर, तर हत्ती रोग लक्षात ठेवायचा आहे ॲनाफिलस म्हटलं तर मलेरिया ठीक आहे मलेरिया म्हटलं तर ॲनाफिलस लक्षात ठेवा त्यानंतर हत्ती रोग जर म्हटलं तर क्युलेक्स लक्षात ठेवा आणि डेंगू वगैरे म्हटलं तर तो लक्षात ठेवायचा आहे एडिस इजिप्ती लसीकरणामध्ये द्वितीय डोसाची बुष्ट परिणामकारकता खालीलपैकी कोणत्या प्रतिपिंडावर अवलंबून असते म्हणते ओके सो या प्रश्नाचं अजूक उत्तर आहे आणि त्यावरती काय असते डिफेंड असते हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या सो पंचावन्चर घेतलेला आपण तीन करंटचे महत्त्वाचे प्रश्न दिले होते त्यावेळेसचे तर ते आता प्रश्न आता आपल्याला करण्याची काही आवश्यकता नाही आहे त्यामुळे हे प्रश्न मी इथे काय करत नाही तो स्किप करत नाही तो मित्रांनो हे लक्षात घ्या थोड्या विद्यापीठाची स्थापना झाली होती हे भारतातील दुसरे तर राज्यातली पहिले विद्यापीठ असून एकामी एक जागा एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत हे राज्यातील काय होतं एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत हे राज्यातील एकमेव विद्यापीठ होतं हा पण पॉईंट महत्वाचा आहे भारतातील कोणते राज्य जनूक बँक आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं आपलं महाराष्ट्र ओके तर प्रश्न येत नसेल आणि ऑप्शन जर मध्ये महाराष्ट्र असेल तर सहसा तुम्ही महाराष्ट्र हे उत्तर घेऊन रिक्स घेऊ शकता ओके सो त्यानंतर पहा रुपालिताई चाकणकर यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला होता ठीक आहे राज्य महिला आयुक्त वगैरे होत्या त्या ठीक आहे यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता एकोणसाठचं सा उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहे रुपाली चाकणकर एकवीसमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्या आणि विद्यासागर कानाडे हे त्यावेळेस लोकायुक्त होते ओके सो करंट अफेअर तुम्हाला दिसत असेल करंट अफेअरची पण क्वालिटी खूप चांगली आहे हे संसद पटो अवॉर्ड तुम्ही आताचे लेटेस्टमध्ये करून घ्या स्वच्छ सर्वेक्षण बघा ठीक आहे असे प्रश्न क्लिअर करायचे म्हणजे करंट अफेअरचा हे राष्ट्र लघु सूक्ष्म बावीसचा आहे तर तुम्ही तेवीसचा शोधा ठीक आहे मिस आपल्या चॅनलवरती देईल करून ते तर अशा पद्धतीनं करंट अफेअर हा एक प्रश्न चांगला आला होता चौसष्टवा या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वॉल ऑफ फेममध्ये वैशिष्ट्य असणारी गीता गोपीनाथ पहिली महिला ठरली बरोबर आहे तर त्या पहिल्या भारतीय ठरल्या का नाही दुसऱ्या ठरल्या होत्या कारण या अगोदर रघुराम राजन हे सुद्धा वॉल ऑफ फेम ठरलेले होते सो असे प्रश्न म्हणजे चौसष्टचं उत्तर किती आहे चौसष्टचं उत्तर आहे एक फक्त अ बरोबर आहे ब चुकलेलं होतं तर असे प्रश्न विचारले जातात हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे याहूचे निर्माते विचारले होते त्यावेळेस ठीक आहे याहूचे निर्माते कोण आहे डेव्हिड फिलो व जेरियन आता काय येऊ शकते माहिती आहे का तुम्हाला आता येऊ शकते ट्विटर कारण ट्विटरला खरेदी केला आहे ना एलन मस्क यांनी सो मग ते विचारन की ट्विटरची स्थापना कोण केली सो असे प्रश्न लक्षात ठेवा म्हणजे अभ्यास करायचा ना तर ह्या आपले असे जुने पेपर डोळ्यासमोर घ्यायचे आणि त्याच्यानुसार अभ्यास करा म्हणजे तुम्हाला मार्क चांगले पडतात मित्रांनो ओके सोच चला तर सीडॅकवर प्रश्न विचारला होता त्यांनी की नॅशनल सर्व्हिस गेटवेसाठी त्यांनी कोणत्या नावाने एक सर्व्हिस सुरू केलेली आहे तर ते होतं ई संगम नावाने वगैरे वगैरे ठीक आहे लक्षात येतं का तुम्हाला त्यानंतर बघा सायन्सवर झाल्यानंतर त्यानंतर हे संगणकावर आधारित काही प्रश्न होते ओके सो संगणकर आधारित प्रश्न काय आहे आय आय एस सी बँगलोर आय आय टी मुंबई या संयुक्त विद्यमानाने नॅनो इलेक्ट्रॉनिकमध्ये कुशल तंत्रज्ञान तंत्रज्ञ तयार करण्यासाठी कोणता कार्यक्रम सोयला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे आय एन यू पी त्यानंतर हे बघा संगणकातला हा फुल फॉर्म विचारलेला आहे त्यांनी सत्तर नंबरचा प्रश्न काय म्हणते बघा की एम ओ ओ सी म्हणजे काय होते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो तीन नंबरचा ऑप्शन मॅस्यू ओपन ऑनलाईन कोर्सेस काय नाव आहे मॅस्यू ओपन ऑनलाईन कोर्सेस सो आपल्याला हे पण इथे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अँड वन डे यावर आधारित एक पुस्तक विचारलेलं होतं ठीक आहे जे की नसरुद्दीन शाह यांच्या जीवनावर आधारित आहे ठीक आहे प्रश्न वगैरे खूप छान विचारले जातात आणि एक तुमचा एक पॅटर्न लक्षात घेईन की आपल्याला अर्जुन पुरस्कार करून जायचे आहे पुस्तकांची नावं आपल्याला पाठ करून जाते हे जे पुस्तक होतं ॲक्च्युली आय मेट देम हे पुस्तक जे होतं हे कोणाचं होतं मित्रांनो तर हे होतं गुलजाऱ्यांचं यांच्यावर पण प्रश्न आलेले आहे ठीक आहे पॅटर्न आहे का तुम्हाला हा पॅटर्न समजून घ्या ट्री सिटी विचारलेलं होतं ट्री सिटी मुंबई ठरलेलं होतं ठीक आहे हा पण एक पॉईंट लक्षात घ्या त्यानंतर इथे बघा आता हा जरी अवाट जुना असला पण आपल्याला साहित्य अकादमी वीस विचारला आहे ना तर मग पेपरमध्ये तुम्ही साहित्य अकादमी पुरस्कार करूनच जायचा आहे मेनसाठी त्यानंतर बालसाहित्य पुरस्कार काढा युवा साहित्य पुरस्कार काढा आता हे जुने आहे हे तर येणार नाही ना म्हणून करंटमध्ये ह्या गोष्टी क्लिअर करून ठेवत चला ठीक आहे त्यानंतर हे बघा याच्यावर तुम्हाला प्रश्न कशावर विचारलेला आहे मॅग्नस कार्लसनवर विचारलेला आहे नार्वेचे की आता तुम्हाला माहित आहे ना की अलीकडेच विश्व बुद्धिबळ स्पर्धा पार पडली ज्याच्यामध्ये मॅग्नस कार्लसन जिंकलेले आहे नॉर्वेचे आणि त्यांना त्यांच्यासोबत उपयोगिता कोण ठरलेले आहे तर आर प्रज्ञानंदन ठरलेले आहे तो त्याच्यावर प्रश्न येईन खेळाडू आणि त्यांचे क्रीडा प्रकार विचारलेले आहे चर्चेतले जे वर्षभरातले खेळाडू असतात ते जोड्या लावणीमध्ये येतात आपण एक व्हिडिओज बनवलेला आहे आपल्या चॅनलवर हां तो पण तुम्ही व्यवस्थित कवर करा म्हणजे अलर्ट रा अलर्ट हे बघा आता राफेल नदरवर प्रश्न आला सर्वाधिक ग्रँड स्लॅम आता सर्वाधिक ग्रँड स्लॅम कोणं जिंकलेला आहे आता जिंकलेले आहे नोवाक जोक्वि यांच्या चोवीस झालेल्या आहे ना ना आहे ते तर तुम्ही ते करून घ्या म्हणजे बघा आकडे पण विचारतात ना म्हणजे आता आपल्याला चोवीस आहे नोवाक जोक्वीच यांच्या स्पर्धा जिंकलेल्या तर ते आपल्याला कळू शकतात मित्रांनो ठीक आहे त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी संस्थेतर्फे दिला जाणारा अवार्ड असे पुरस्कार विचारले जातात गणितानंद उपाधी याचं तात्पर्य आहे की व्यवस्थित करा माहितीचा अधिकार दिलेला आहे हा माहितीचा अधिकार मी तुम्हाला शिकवलेला आहे आपण पूर्ण व्यवस्थित एक लेक्चर टाकलेला आहे तरी आता पटापट आपण वाचून घेऊ म्हणजे आपल्या आयडिया टोटल क्लिअर होऊन जातात बघू आपण माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या अर्जदाराने लेखी विनंती करणे गरजेचे आहे का मग लेखी विनंती करणे गरजेचे अगदी बरोबर आहे कारण आपल्याला माहिती अधिकारासाठी अर्ज करावा लागतो जनमाहिती अधिकारी व्यक्तीच्या जीवित तीस दिवस नाही हे बघा जीवित आणि हे आलं हा तर मला तलाठीलाही प्रश्न आला होता अठ्ठेचाळीस तास पाहिजे दिवस नाही म्हणत आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आतच माहिती प्रोव्हाइड करावी लागते हा पण एक पॉईंट काय आहे महत्त्वाचाच आहे म्हणून अखोराय ब चुकलं होतं त्यानंतर इथे बघा माहिती अधिकाराबद्दल आणखी एक प्रश्न विचारलेला आहे की माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत जनमाहिती अधिकारी दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणा संबंधित अर्ज हस्तांतरित करतील हस्तांतरित करतील या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे तर कलम सहा तीन अंतर्गत हा थोडा डीपमधले प्रश्न होता ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं आहे माहितीच्या अधिकाराअंतर्गत लक्षात घ्या आपल्याला माहिती मिळवण्याचा अधिकार आहे तर आपण त्या कोणकोणत्या पद्धतीत घेऊ शकतो नंबरचा प्रश्न बघा चौऱ्याऐंशी नंबर माहितीचा अधिकाराचा अर्ज दाखल करण्यासाठी वयाचा निकष कोणता आहे तर आता इथं बघा वयाची कोणताही निकष नाही आहे तुम्ही कोणत्याही वयाचे असो तुम्ही अर्ज करू शकता हा एक ऑड प्रश्न आपल्याला भेटला नवीन तर असं पण क्लिअर होते म्हणजेच आपण खूप सारे टेस्टमधून आपण भरपूर सारी माहिती घेऊ शकतो ठीक आहे दुसऱ्या अनुसूचीमध्ये एकूण किती संस्था आहे आता इथं जे होते त्यावेळेस त्यावेळेसचा विचार केला तर त्या चोवीस होत्या आता माझ्या माहितीनुसार आय थिंक टोटल सव्वीस संस्था झालेल्या आहे हां तुम्ही एकदा चेक करून घ्या पण प्रश्न समजून घ्या प्रश्न काय विचारले जाऊ शकतात ते समजून घ्या आता माहितीच्या अधिकारात एकतीस कलमं आहे तर बघा इथं चार कलमा जोड्या लावणीमध्ये दिलेल्या तो ऑब्वियसली तुम्हाला जाताना जोड्या लावणी संबंधित कलमा पाठ करून जा लागणार आहे आता कलम तेवीस आहे खोटी माहिती देणे चुकीची माहिती देणे ठीक त्यान त्यान आहे त्यानंतर बघा त्याची माहिती व चुकीची माहिती इत्यादी देणाऱ्या व्यक्तीस पात्र व्यक्तीस विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते चोवीस काय म्हणते निर्देश देण्याचे अधिकार आहे ओके त्यानंतर पंचवीस काय आहे सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण हे पण आपण बघितलं होतं आणि सव्वीस आहे न्यायालयात अधिकार येते स्रोत करणे सो अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहे लोकसेवा हक्क अधिनियम आहे हक्क अधिनियम पण आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे व्यवस्थित पॉईंट काढलेले आहे तुम्ही एक वेळा मित्रांनो ते नक्की क्लिअर करा ओके तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचे कोणते कलम अपील प्राधिकाऱ्याच्या नियुक्तीशी संबंधित आहे म्हणते ओके सो आता सत्याऐंशीचं उत्तर काय आहे कलम आठ आहे ना तर अपिलीय अधिकारी आला तर आठ लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमाद्वारे मुख्य आयुक्ताचा पदावधी व सेवेच्या शर्ती ठरवलेल्या आहे म्हणते ओके सो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कलम चौदा अंतर्गत ठीक आहे तर कलमा पाठ पाहिजे आता बघा कलमीवरच तीन प्रश्न एक दोन तीन चार हे जे एवढेच प्रश्न आहे तुम्हाला कलमा विचारलेला आहे त्यांनी काय विचारलेलं आहे कलमा म्हणजे माहितीच्या अधिकारांसोबतसोबतच लोकसेवा हक्क अधिनियम करताना तुम्हाला कलमीवर जास्त भर द्यायचा आहे जे आर्टिकल आहे ठीक आहे इथं कायद्याअंतर्गत मुख्य माहिती आयुक्तांना काढण्याचा अधिकार जो आहे हक्क कायद्याअंतर्गत मुख्य माहिती आयुक्तांना काढण्याचा अधिकार आहे हा कलम पंधरामध्ये देण्यात आलेला आहे सो यावर प्रश्न विचारलेला आहे कलम पंधरा ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं आहे पंधराच्या दोन हजार पंधराचा जो लोकसभा हक्क अधिनियम आहे याच्यात थोडंसं डिस्क्रिप्टिवमध्ये माहिती विचारलेली आहे तर नवद्या प्रश्नाचं उत्तर एक घेतलेलं आहे एक बरोबर दोन चुकीचं ठरते ठीक आहे तर हे असे माहिती तुम्ही वाचून घेत चला म्हणजे तुम्ही आलेले प्रश्नातले जर लोकसेवा आणि माहिती अधिकार कव्हर केला तर तुमचे प्रश्न बरोबर येतात एकशे एक दिवसाच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर टिळक आगरकरांची जंगी मिरवणूक आणि सत्कार काढण्यात आलेला होता म्हणते ओके सो त्यावेळेस म्हटलं जाते की घडून आणणारे कोण होते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो एक अ आणि ब नारायण मेघाजी लोखंडे आणि दामोदर सावळाराम यंदे तर यांनी काढलेली होती म्हटलेलं आहे की लोकमान्य टिळक मवाळ नेते व काँग्रेस अधिवेशनावर खालीलप्रमाणे टीका केली होती तर त्यांनी कशी टीका केली होती तर अ आणि क बरोबर आहे खुशामत खुरांचा मेळावा आणि क आहे सुट्टीतील मनोरंजन मनोरंजन So, सो ब्याण्णवचं उत्तर एक घेतलेला आहे त्र्याण्णव झाशीची राणीचे नेतृत्व पलटन कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केलं होतं नाविकांच्या बंडांचा नेता बी सी दत्त हे होते त्यानंतर आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस आणि भारत छोडो आंदोलनातील भूमिगत नेतृत्व कोणं केलं होतं अरुणा असफली ठीक आहे सो यावरूनही तुम्ही माहिती काढू शकता आणि हेच आपल्याला प्रीला मेन्सला पुन्हा काम येणार आहे ओके okay, हे बघा इंग्रज अधिकारी दिलेले दिले आहे आणि त्यांच्या जोड्यात दिलेल्या आहे आता चौऱ्याण्णवचं उत्तर काय घेतलं आहे एक उत्तर विल्यम जोन्स काय आहे शाकुंतलांचं भाता भाषां शाकुंतलाचे भाषांतर केलं त्यांनी त्यानंतर वारा नेस्टिंग काय आहे भगवद्गीतेची भाषांतरण केलं बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे की विल्यम कॅरे मराठी भाषेचा शब्दकोश आणि ग्रँड डब आहे वनवा सिद्धांत तर हे काय करायचं हे लिहून घ्यायचं बुक्समध्ये कारण हे प्रश्न रिपिटेशनमध्ये आले तर आपले मार्कवरवरच बरंच यायला पाहिजे पंच्याण्णवचा आन्सर आहे चार अ आणि ड नदीच्या अर्जावर कोणाच्या असल्यावर त्या बघा राजाराम मोहनराय आणि जगन्नाथ शंकर सेठ हे मी तुम्हाला लेक्चरमध्ये आधीच कव्हर करून दिलेलं आहे पंच्याण्णव छान्णव नंबरचा प्रश्न कृष्णा नदीच्या भूगोलावर प्रश्न आहे कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्यावर कोणती नदी तिला येऊन मिळते म्हणते तर ऑब्वियसली येरडा ठीक आहे त्यानंतर इथे दिलेला आहे समुद्र ठीक आहे आणि काही ठिकाणं दिलेली आहे आता मर्याणा गर्ता सर्वात खोल गर्ता आहे हा पॅसिफिक महासागरात आहे बरोबर प्रशांत महासागर म्हणजे बला एक किती ऑप्शनमध्ये बोलायला एक आहे दोन आणि तीनमध्ये मग आपल्याला आणखी थोडंसं अभ्यास करावा लागणार सत्त्याण्णवचं उत्तर आहे दोन म्हटलं तर हिंदी महासागर मर्याना गर्ता म्हटलं तर पॅसिफिक आणि चॅलेंजर म्हटलं तर तो आहे अटलांटिकमध्ये सो अटलांटिक चॅलेंज लक्षात ठेवा सो सत्याण्णवचे आन्सर दोन आहे अठ्ठ्याण्णवचे आन्सर बघा अठ्ठ्याण्णवचे आन्सर आहे चार मित्रांनो अ ब क बरोबर दिलेलं आहे सिंकोना झाडाचा वापर हिवतापावरील औषधासाठी होते हे स्टेटबोर्डमधली लाईन आहे अठराशे पंचावन्न मध्ये लॉर्ड डलाउसीने वनसंवर्धनासाठी इन्स इन्स्पेक्टर जनरल फॉरेस्टची नियुक्ती केली होती हा पण पाठ ठेवा प्रश्न अठराशे पंचावन्न डलावसी आणि भारतातील संरक्षित वनात गुरे चारण्यासाठी परवानगी असते तर हे पण बरोबर आहे क तिन्ही विधाने बरोबर आहे पॉझिटिव्ह घेतला घेतलाय अठ्ठ्याण्णव चार नव्याण्णववा प्रश्न काय म्हणते वाऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी वाऱ्याचा किमान वेग किती असावा जेणेकरून लक्षात घ्या काय होईल वीज निर्मिती होईल ठीक आहे तर निर्मिती होईल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो नव्याण्णवचं दोन पंधरा किलोमीटर वाऱ्याचा वेग पाहिजे म्हणून तुम्ही बघा ज्या पवनचक्क्या असतात त्या डोंगराळ भागातच असतात कारण तिचा वाऱ्याचा वेग कसा असतो चांगला असतो आणि हे तर मी तुम्हाला त्याच दिवशी शिकवलेलं होतं काय की बघा जुडा लावायचा आहे याचं उत्तर आहे मित्रांनो तीन भांगर म्हणजे होते जुना गाळ ठीक आहे एखादी गोष्ट भंगार असते म्हणजे जुनी असणे सो जुना गाळ असं लक्षात ठेवून द्या खादर म्हणजे होते नवीन गाळ आपल्याला नवीन काहीतरी खायला पाहिजे सो खादर नवीन गाळ हा नदीचा गाळ असतो पाठ करायला सांगत आहे मी ओके त्यानंतर काय म्हटलं आहे की कल्लार कल्लार कशाला म्हणायचं तर बघा कल्लार कशाला म्हणायचं तर ओसाड आणि शारयुक्त शुष्क उत्तर प्रदेशातील भाग आहे त्याला कल्लार म्हटलं जाते ओके आणि तराई कशाला म्हणायचं भाबरमध्ये अदृश्य झालेले ओढे जिथं पुन्हा दिसतात तेव्हा त्याला काय म्हटलं जाते तराई म्हटलं जाते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तराई हा एक दलदलीचा प्रदेश आहे न, वर, तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं की गणितावर प्रश्न होते राज्यशास्त्रावर इतिहास भूगोल विज्ञान माहितीचा अधिकार लोकसेवा हक्क एवढं जर तुम्ही कवर केलं तर मी तुम्हाला सांगतो तुमची क्लर्क एक्झाम आरामशीर निघून जाईल ओके मित्रांनो आता मला सांगा झालेले सगळे क्लर्कचे पेपर आपण असे घ्यायचे का लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू सो मच